महाटीईटी 2024 साठी हिंदी भाषेमध्ये पेपर एक आणि पेपर दोन मध्ये एक महत्वाचा घटक वचन, या वचनवरती पेपर एक मध्ये एक प्रश्न आणि पेपर दोन मध्ये एक प्रश्न विचारला जातो। तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहूया। तर संज्ञा के जिस रूप से संख्या का बोध होता है उसे वचन कहते। पा वचन कशाला म्हटलं जातं हिंदी मध्ये? तर संज्ञाच्या ज्या रूपामुळे पा संख्येचा बोध होतो तर याला वचन असं पा म्हटलं जातं। म्हणजे वचन ही पा संख्यावरून पा समजते किंवा या ठिकाणी नामाची किती संख्या आहे तर याला वचन असं पा म्हटलं जातं। हिंदीमध्ये वचनाचे पा दोन प्रकार येतात, एक वचन आणि पा बहुवचन। एक वचन कशाला म्हटलं तर एक वचन से एक व्यक्ती या पदार्थाची सूचना मिळती आहे। तर एक वचन म्हणजे एक व्यक्ती आहे किंवा एक पदार्थ आहे याची सूचना मिळत असते। आणि बहुवचनामध्ये बहुवचन से एक से अधिक व्यक्ती या पदार्थांची सूचना मिळती आहे। बहुवचनामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक व्यक्ती असतील किंवा पदार्थ असतील यांची सूचना मिळत असते। आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे बेसिक बघायचं आहे किंवा तुम्हाला प्रश्न विचारले जातात, एक वचनापासून अनेक वचन असेल किंवा बहुवचन असेल हे बनवण्याचे नियम कोणकोणते आहेत? यामध्ये सर्वात महत्वाचा पुल्लिंग शब्द, जे काय पुल्लिंगी शब्द असतात म्हणजे लिंगावरून वचन या ठिकाणी पा तयार होत असतं। कारण आपण यामध्ये व्यक्ती आणि या ठिकाणी पदार्थ पाहतोय आणि पुल्लिंगी जे शब्द असतात तर या पुल्लिंगी शब्दांचे अनेक वचन कसं बनलं जातं तर त्याच्यामध्ये पा पहिला नियम आहे। तर हेच नियम तुम्हाला मराठीमध्ये पण लागू पडतात। आकारांत पुल्लिंग शब्द का अंतिम आ बहुवचन में ए हो जाता आहे। म्हणजे या ठिकाणी जो आकारांत पुल्लिंगी शब्द असेल जसं पा लडका आहे तर लडका आकारांत काय आहे या ठिकाणी पा शेवटी आ आहे तर याचं काय होणार आहे पा ए होणार आहे। म्हणजे पा आचं पा मात्रामध्ये पा रूपांतर होतं म्हणजे थोडक्यात लडकाचं लडके। म्हणजे एक वचनामध्ये पा लडका असेल आणि बहुवचनामध्ये पा लडके असणार आहे। त्यानंतर पा एक वचन संत्रा असेल या ठिकाणी पा आकारांत आ आला म्हणजे शेवटचा आ तर बहुवचनामध्ये पा संत्रे म्हणजे या ठिकाणी पा ए होत असतं। तर अशा पद्धतीने हे पुल्लिंगी शब्दांचे अनेक वचन पा तयार होत असतात। पा आपण उदाहरण पाहूया पा घोडा तर घोडे, केला केले, कपडा कपडे, कुत्ता कुत्ते, पहिया पहिये, कमरा कमरे। तर हे सर्व पुल्लिंगी शब्द आहेत आणि पुल्लिंगी शब्दांचे बहुवचन आपण अशा प्रकारे बनवायचे। तर लक्षात ठेवायचं आकारांत पुल्लिंगी शब्द असेल तर त्याचं अनेक वचन होत असताना शेवटी या ठिकाणी पा ए म्हणजे पा एक मात्रा त्या ठिकाणी लागत असतो। त्यानंतर दुसरा नियम आहे, दुसऱ्या नियमामध्ये आ से भिन्न म्हणजे जो काय आकारांत शब्द आहे म्हणजे आपण म्हणजे कपडा बघितलं, केला बघितले, यापेक्षा जे वेगळ्या मात्रा असतात या ठिकाणी अ असेल, ई ई उ ए आणि ओ, तर या ठिकाणी म्हणजे काना काना नसणारे। त्यानंतर पहिले वेलांटी दुसरे वेलांटी, पहिला उकार दुसरा उकार एक मात्रा आणि या ठिकाणी एक काना एक मात्रा। तर असे शब्द जे आहेत तर हे पुल्लिंगी शब्द एक वचन आणि बहुवचन समानच राहतात। म्हणजे हे जे असे शब्द असतात अ ई उ ए आणि ओ चे हे पुल्लिंगी शब्द एक वचन आणि बहुवचनामध्ये म्हणजे अनेक वचनामध्ये पण समान राहतात, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही। जसं पा मकान आहे, पण मकान म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा शेवटी पा अ आहे आणि मकानचं बहुवचन पण मकानच राहतं। आता साधू आहे शेवटी या ठिकाणी पा उ आहे, शेवटी उ आहे पहिला उकार आहे तर बहुवचन सुद्धा साधूच असणार आहे। त्यानंतर पा बालक बालक अतिथी पहिला ई आहे तर अतिथी आहे तसंच या ठिकाणी अनेक वचनामध्ये असतं। मुनी मुनी बाही बाही। त्यानंतर पा गुरु असेल गुरु एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये पा साधारण तेच राहतं। चाकू चाकू लड्डू लड्डू रेडिओ रेडिओ जो जो। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आ सोडून म्हणजे आकारांत सोडून इतर ज्या काय पा अ असेल ई असेल ई उ ए आणि ओ तर याचे जे काय पा पुल्लिंगी शब्द असतात, पुल्लिंगी शब्द असतात ते एक वचन आणि अनेक वचनामध्ये पा बदलत नाहीत, आहे तसेच राहतात। कारण हे आपल्याला माहिती पाहिजे, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये असाच प्रश्न विचारला जातो की ते एक वचन आणि अनेक वचन कोणतं आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं पुल्लिंगी शब्द। त्यानंतर या ठिकाणी पा स्त्रीलिंगी शब्द, आपण पुल्लिंगी शब्द बद्दल पाहिलं एक वचनामधून अनेक वचनामध्ये कसं बदल होतो, आता स्त्रीलिंगी शब्दांचे एक वचन आणि अनेक वचन यामध्ये बदल होत असताना या ठिकाणी ई दुसरा ई आणि इया मे अंत होणे वाला स्त्रीलिंगी शब्द बहुवचन मे इया हो जात आहे। म्हणजे या ठिकाणी ई असेल पहिली वेलांटी दुसरी वेलांटी आणि ई असेल एखाद्या शब्दाच्या शेवटी म्हणजे जे स्त्रीलिंगी शब्द असतील तर ते बहुवचनामध्ये होत असताना इया असं परिवर्तन होत असतं। म्हणजे एक वचनामध्ये जाती शब्द आहे, आता जाती काय आहे पा स्त्रीलिंगी शब्द आहे, तर जातीचं बहुवचन कसं होणार आहे पा जातीया
म्हणजे शेवटी पाय इया असं या ठिकाणी प्रत्यय लागत असतो, लक्षात ठेवा बहुवचन होत असताना. तसंच पाय रीती, रीती हा स्त्रीलिंगी शब्द आहे तर त्याचं या ठिकाणी बहुवचन होत असताना पाय रीती या असं होणार, लडकी लडकी या, स्त्री स्त्रिया. त्यानंतर पाय नदी नदिया, बकरी बकरिया, बुडिया बुडिया, चिडिया चिडिया. तर अशा पद्धतीने ई ई आणि इया, तर याने शेवट होणारे जे स्त्रीलिंगी शब्द आहेत ते या ठिकाणी बहुवचनामध्ये इया या प्रत्ययाने पण संपतात. आता विशेष काय आहे, तर बहुवचन बनाते समज मूळ शब्द असतो, तर मूळ शब्द की ई ई हो जाती आहे, म्हणजे बहुवचन बनत असताना जो काही मूळ शब्द आहे तर त्याची ई, तर हा या ठिकाणी पहिल्या ई मध्ये बदलत असतो. आता त्यानंतर पा दुसरा नियम आहे पा स्त्रीलिंगी शब्दांचा या ठिकाणी बहुवचन करत असताना जे ई ई आणि इया, तर यापेक्षा जे वेगळे मात्रा आहेत, मग वेगळ्या मात्रा कोणत्या आहेत, तर या ठिकाणी अ आ ऊ आणि औ, म्हणजे ई ई आणि इया यापेक्षा वेगळ्या मात्रा असणाऱ्या अ आ ऊ आणि औ, तर यांचे जे बहुवचन आहे, बहुवचन होत असताना शेवटी ऐ होतं. शेवटी काय होतं पा, ऐ होतं, म्हणजे जसं पा गाय आहे पा, आता गाय मध्ये काय पा शेवटी अ आहे, तर बहुवचनामध्ये पा ऐ लागणार म्हणजे गाय ए होणार. नंतर बघा बहन बहने, पुस्तक पुस्तके, बालिका बालिकाय, लता लताय. त्यानंतर वस्तू वस्तुये, ऋतू ऋतुये, बहु बहुये, झाडू झाडूये आणि गऊ गव्ये. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जर अ आ ऊ आणि औ हे मात्रा असतील, शेवटचे या ठिकाणी हे अक्षर प्रत्यय असतील, त्या ठिकाणी बहुवचनामध्ये पा ऐ असं या ठिकाणी रूपांतर होतं. आता विशेष काय आहे पा, बहुवचन बनाते समय मूल शब्द का ऊ, तर त्याचं रूपांतर ऊ यामध्ये होत असतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बहुवचन जे बहुवचनाचे पा आपण जेव्हा बहुवचन पा बनवत असतो त्यावेळी जो मूळ शब्द आहे तर त्याचा ऊ, म्हणजे दुसरा ऊ आहे तो पहिल्या ऊ मध्ये या ठिकाणी पा बदलत असतो. म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला उदाहरण दाखवतो पा, बहु बहु, आता यामध्ये काय आहे पा दुसरा ऊ आहे, दुसरा ऊ आहे आणि तो बहुवचनामध्ये काय झालाय पा पहिला ऊ झालेला आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हे जे विशेष का सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला याच्यावर पण समजेल की जो दुसरा उकार असतो तो पहिल्या उकारामध्ये बहुवचनामध्ये पा बदलतो. आता आपण पुल्लिंगी शब्दाचं एकवचन अनेकवचन बघितलं, स्त्रीलिंगी शब्दाचं एकवचन अनेकवचन बघितलं, तर आता जे परसर्ग युक्त शब्द आहेत तर यांचं एकवचन आता बहुवचन रूप कशा प्रकारे तयार करायचं. परसर्ग म्हणजे या ठिकाणी आपण मराठीमध्ये त्याला प्रत्यय म्हणतो किंवा त्याला विभक्ती प्रत्यय असं पण म्हणतो. आता यामध्ये पहिला नियम आहे जे आकारांत पा पुल्लिंगी शब्द असतात, तर आकारांत पुल्लिंगी शब्द के बाद परसर्ग, आता कोणकोणते परसर्ग परसर्ग आहेत किंवा प्रत्यय आहेत हिंदीमध्ये, तर ने को से के लिए का के की मे आणि पर, म्हणजे पुल्लिंगी शब्दानंतर हे आपण त्या ठिकाणी प्रत्यय लावत असतो, ने को से के लिए का के की मे आणि पर. तर आणे पर जर हे प्रत्यय आले तर अंतिम आ हा एकवचन मे ए हो जात आहे. म्हणजे जर या ठिकाणी पुल्लिंगी शब्द असेल, म्हणजे पुल्लिंगी शब्द आहे पा लडका, तर या ठिकाणी शेवटी आ आहे, तर आता या ठिकाणी बहुवचन होत असताना त्याचं पा ए होणार आहे पा, म्हणजे काय लडकेने, म्हणजे या ठिकाणी हा काय आहे पा हा परसर्ग आहे प्रत्यय आहे, तर लडका प्लस ने म्हणजे लडकाने, तर हा या ठिकाणी एकवचनामध्ये आहे तर अनेकवचनामध्ये पा लडकेने असं होणार आहे. बच्चा को, बच्चा को या ठिकाणी हा प्रत्यय लागला को बच्चा को, तर अनेकवचना वचनामध्ये बच्चे को, म्हणजे या ठिकाणी आज काय होणार आहे या ठिकाणी पा ए असं होणार आहे. तर पंखा अधिक से बरोबर पंखे से, कमरा अधिक मे कमरे मे, अशा पद्धतीने परसर्ग युक्त शब्दांचं एकवचनामधून बहुवचनामध्ये रूपांतरित होत असताना जे आकारांत पुल्लिंग शब्द आहेत त्याच्यानंतर जर ने को से के लिए का के की मे पर हे शब्द येत असेल शेवटी, तर आज एकवचनामधून अनेकवचनामध्ये ए असं होत जातं. त्यानंतर पुढे आहे पा आकारांत पुल्लिंग शब्दांको छोडकर, जे आकारांत पुल्लिंगी शब्द आपण वरचे बघितले तर ते सोडून जे अन्य इतर जे पुल्लिंगी शब्द किंवा स्त्रीलिंगी शब्द आहेत तर ते एकवचनामध्ये आहे तसेच राहतात. म्हणजे लक्षात ठेवायचं जे आकारांत पुल्लिंगी शब्द बघितले तर ते सोडून जे इतर पुल्लिंगी शब्द असतील किंवा स्त्रीलिंग शब्द असेल तर ते एकवचनामध्ये येतावत राहते हे जैसे, म्हणजे आहे तसेच राहतात. म्हणजे या ठिकाणी हा
पुल्लिंगी शब्द आहे पा घर, तर घर मे अतिथी को म्हणजे एक वचनामध्ये ते आहे तसेच राहतात. घर मे अतिथी को, बालू को, रेडिओ फर, बहन ने, रात को, आख से, बालिका का, बहु को, गौ के लिए. म्हणजे आता हे जे पुढचं आहे पा मे असेल, को असेल, का असेल, हे उपसर हे या ठिकाणी पा प्रत्यय आहेत, विभक्ती प्रत्यय आहेत, आणि हे या ठिकाणी पा पुल्लिंगी शब्द आहेत किंवा काही यातले स्त्रीलिंगी शब्द असतील ते आहेत असे एकवचनामध्ये राहतात. जे आकारांत पुल्लिंगी शब्द आहेत ते सोडून आता जे इकारांत आहेत पा ई, पहिला ई किंवा दुसरा इकारांत पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी शब्द, तर बहुवचनामध्ये यौ युक्त हो जाते. म्हणजे पहिला ई किंवा दुसरा ई, इकारांत जे शब्द पुल्लिंगी असतील किंवा स्त्रीलिंगी शब्द असतील ते बहुवचनामध्ये यो असा या ठिकाणी पा प्रत्यय लागून ते तयार होत असतात. जसं अतिथियोंको, या ठिकाणी पा अतिथियोंको, तर हे बहुवचनामध्ये आहे. अतियो पर, बाहियो से, विधियों की, लडकियो मे, नदियों का, तर हे या ठिकाणी पा विभक्ती प्रत्यय लागून बहुवचनामध्ये पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द इकारांत आणि इकारांत शब्द अशा प्रकारे तयार होतात. त्यानंतर पा ई आणि इकारांत शब्दोंको छोडकर, जे आपण वरती पाहिले ई आणि इकारांत शब्द ते सोडून सभी मात्रा के पुल्लिंगी और स्त्रीलिंगी शब्द बहुवचन में ओ युक्त हो जाते हैं. म्हणजे या ठिकाणी पहिला ई आणि दुसरा ई सोडून जे बाकीचे मात्राचे शब्द आहेत, म्हणजे या ठिकाणी अ असेल, आ असेल, उ असेल किंवा दुसरा उ असेल, ओ असेल, ए असेल, ऐ असेल, तर या मात्रा जे काय पास सगळे शब्द आहेत ते बहुवचनामध्ये ओ युक्त असे हो जातात, म्हणजे होतात. म्हणजे या ठिकाणी पा घरों में, बहनों का, लडकों से, लताओं पर, मालाओं का, बालिकाओं की, तर अशा पद्धतीने पा बहुवचन रूप या इकारांत ई किंवा इकारांत शब्द सोडून जे काही इतर शब्द असतात तर त्यांचं बहुवचनामध्ये अशा प्रकारचे रूपांतर होत जातं. त्यानंतर संबोधन मे शब्दों के एकवचन तथा बहुवचन रूप. आता संबोधन, संबोधन हे या ठिकाणी पा काय विभक्ती प्रत्ययच आहे पा शेवटचा आठवा, तर संबोधन शब्दाचं एकवचन तथा बहुवचनामध्ये कशा प्रकारे रूपांतर होतं, तर संबोधन करते समय आकारांत पुल्लिंग शब्द एक वचन में एकारांत हो जाता है. म्हणजे काय होतं लक्षात ठेवा की जे संबोधन करत असताना जे आकारांत पुल्लिंगी शब्द आहेत ते एक वचनामध्ये एकारांत होतात आणि अन्य सभी पुल्लिंग और स्त्रीलिंगी शब्द एक वचन में यथावत राहते. म्हणजे काय होतं तर जे आकारांत पुल्लिंगी शब्द आहेत ते एक वचनामध्ये एकारांत होतात आणि इतर जे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द आहेत ते एक वचनामध्ये आहे तसे राहतात कोणते संबोधन करत असताना. मग यामध्ये ई इकारांत पुल्लिंगी तथा स्त्रीलिंग शब्द बहुवचन में यो युक्त हो जाते है. जे ई इकारांत पुल्लिंगी व स्त्रीलिंग शब्द आहे ते बहुवचन मध्ये यो युक्त होत जातात. त्यानंतर ई इकारांत से भिन्न मात्रा के पुल्लिंगी तथा स्त्रीलिंगी शब्द बहुवचन में ओ युक्त हो जाते है. म्हणजे लक्षात ठेवा की ई किंवा इकारांत इकारांत से भिन्न मात्रा के पुल्लिंगी तथा स्त्रीलिंगी जे शब्द आहेत ते बहुवचनामध्ये ओ होतात आणि या ठिकाणी ई इकारांत पुल्लिंगी तथा जे स्त्रीलिंगी शब्द आहेत ते बहुवचनामध्ये य होत जातात. म्हणजे बाकीचे जे काही शब्द आहेत इकारांत से वेगळ्यापेक्षा ई किंवा इकारांतपेक्षा वेगळे ते या ठिकाणी ओ असे होतात. आता यामध्ये उदाहरण बघा शब्द के पहले हे, रे, अरे, री, ओ हे आदी जुडते आहे. म्हणजे या ठिकाणी शब्दाच्या आधी हे, रे, अरे, री, ओ हे अशा प्रकारे या ठिकाणी शब्द जोडतात. जसे अरे लडके, जसे अरे लडके, ओ बेटे, अरे बच्चे, हे प्रभू, रे बालक, ओ साथी, अरी बहन, हे बालिका, अरी बहू, हे मनियो, हे साथियो, हे देवियो. आता या ठिकाणी हे बहुवचन आहेत पा, हे बहु यो ज्याच्या शेवटी पा यो असतो ते बहुवचन आहे. ज्याच्या शेवटी ओ आहे, नो आहे, म्हणजे ओ आला या ठिकाणी पा शेवटी, इथं सुद्धा पा मित्रो म्हणजे ओ आला, इथं सुद्धा ओ आला, म्हणजे हे शब्द या ठिकाणी पा बहुवचनामध्ये आहेत. आणि हे जे शब्द आहेत याच्यामध्ये आपण एकवचनामध्ये कधी ते एकारांत मध्ये असतात, म्हणजे ए असतात, एक मात्रा असतो या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी बघा शब्द के पहिले हे असेल, म्हणजे अरे लडके, ए आला या ठिकाणी एकारांत ए आला, बेटे ए आला, बच्चे ए आला, तर हे एक वचनामध्ये आहेत, हे एक वचनामध्ये आहेत. आणि बालिका हे सुद्धा या ठिकाणी कशामध्ये आहेत पा एक वचनामध्ये आहेत, बाकी सगळे यो आणि ओ तर हे अनेक वचनामध्ये येतात. तर अशा पद्धतीने हे या ठिकाणी संबोधन शब्दामध्ये एक वचन आणि बहुवचन रूप आपण अशा प्रकारे बघितलं. त्यानंतर पा विशेष काही महत्वाच्या गोष्टी आहेत, तर ज्या या ठिकाणी तुम्हाला इतर जे काही वरचे नियम आहेत त्यापेक्षा वेगळे नियम या ठिकाणी लागू होत असतात.
तर आकारांत पुल्लिंगी तत्सम शब्द बहुवचन में एकारांत नहीं होते, म्हणजे जे तत्सम शब्द आहेत पा आकारांत पुल्लिंगी जे तत्सम शब्द असतात ते बहुवचनामध्ये पा एकारांत होत नाहीत. आपण वरती बघितलं की जे आकारांत पुल्लिंगी शब्द आहे ते बहुवचनामध्ये एकारांत होतात, परंतु जे तत्सम शब्द असतील आकारांत ते या ठिकाणी बहुवचनामध्ये एकारांत होत नाही. जसं राजा, पिता, योद्धा, दाता, सखा, देवता, कर्ता, नेता, अभिनेता, महात्मा, जामाता, युवा, क्रेता, विक्रेता, म्हणजे हा आकारांत शब्द आहेत पा राजा, पिता, योद्धा, दाता, परंतु ते एकारांत होत नाही, ते आहे तसेच राहतात. म्हणजे एकवचनामध्ये आणि बहुवचनामध्ये ते आहे तसेच राहतात. राजा, पिता, योद्धा, दाता, सखा, देवता, कर्ता, नेता, अभिनेता, महात्मा, जमाता, युवा, क्रेता, विक्रेता. आता सन्मानास्पद रिश्तेवाचक आकारांत पुल्लिंगी शब्द बहुवचन में एकारांत नाही होते. जे सन्मानास्पद रिश्तेवाचक म्हणजे या ठिकाणी नातेवाईक नातेवाईक दर्शवणारे जे आकारांत पुल्लिंगी शब्द असतात ते बहुवचनामध्ये एकारांत होत नाही. जसं बाबा, आपण बाबे म्हणत नाही, पापा, पापा, मामा, काका, चाचा, दादा, नाना, फुपा, जिजा, तर हे या ठिकाणी एकवचनामध्ये आणि बहुवचनामध्ये एकारांत होत नाही. तर अशा पद्धतीने हे काही महत्वाच्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला राजा हा शब्द आहे एकवचनामध्ये आणि बहुवचनामध्ये तसाच आहे, बाबा शब्द जसा आहे तसाच या ठिकाणी तुम्हाला बहुवचनामध्ये वापरायचा असतो. त्यानंतर कुछ आकारांत पुल्लिंगी हिंदी बहुवचन में एकारांत नाही होते. काही जे आकारांत पुल्लिंगी शब्द आहेत ते बहुवचनामध्ये एकारांत होत नाही. जसं अब्बा, खुदा, लाला, मुखिया, तर हे आकारांत शब्द आहेत ते बहुवचनामध्ये एकारांत होत नाही, अब्बे होत नाही, खुदे होत नाही. तर अशा पद्धतीने हे शब्द, तर कुछ शब्द नित्य बहुवचन में राहते, म्हणजे काही असे शब्द आहेत ते कायम बहुवचनामध्येच राहतात. जसं आसू, आसू, ओट, दाम, दर्शन, प्राण, बाल, भाग्य, समाचार, हस्ताक्षर, होश, हे जे शब्द आहेत हे शब्द आपण बहुवचन मध्ये त्यांचा वापर करतो. म्हणजे आसू असेल, ओट असेल, दाम, दर्शन, प्राण, बाल, भाग्य, समाचार, हस्ताक्षर, होश, तर यांचा वापर पा बहुवचन मध्ये आपण आहे तसा करतो. त्यानंतर काही जे शब्द आहेत तर त्यांच्या बरोबर आपण रुंद, जन, गण, दल, झुंड, वर्ग, लोक और समूह आदी शब्द जोडकर बहुवचन रूप बनाय जात आहे. म्हणजे काही आपण शब्द आहेत तर त्याच्याबरोबर रुंद, जन, गण, दल, झुंड, उरग, लोक, समूह अशा शब्दांचा वापर करून आपण बहुवचनामध्ये त्या शब्दांचं रूपांतर करतो. जसं शिक्षक, शिक्षक हा शब्द आहे. आता अनेक वचनामध्ये करायचा असेल तर शिक्षक रुंद होणार आहे पा. छात्र एक वचनामध्ये आहे, अनेक वचनामध्ये छात्र गण होईल. सेवा दल, भक्तजन, जनसमूह, बच्चे लोक, अधिकारी वर्ग, तर अशा पद्धतीने रुंद, जन, गण, दल, झुंड, वर्ग, लोक, समूह, तर अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करून आपण एक वचनापासून अनेक वचनांमध्ये त्यांचं रूपांतर करू शकतो. तर अशा पद्धतीने हे एक वचन, अनेक वचन, पुल्लिंगी शब्दांचं एक वचन, अनेक वचन कशा प्रकारे करायचं, स्त्रीलिंगी शब्दांचं एक वचन, अनेक वचन कशा प्रकारे करायचं, आकारांत पुल्लिंगी शब्दांचं ए होतं. त्यानंतर आकारांत पेक्षा जे भिन्न मात्रा आहेत अ, ई, ऊ, ए, ओ, यांचं या ठिकाणी एकवचन बहुवचन आहे तसं कायम राहतं. त्यानंतर स्त्रीलिंगी शब्दामध्ये ई, ई आणि इया, तर यापासून शेवटी शेवट होणारे जे स्त्रीलिंगी शब्द असतात ते बहुवचनामध्ये इया अशा प्रकारे बदल होऊन त्यांचं बहुवचन होत असतं. त्यानंतर ई आणि इकारांत इया सोडून जे बाकीचे मात्रा आहेत अ, आ, ऊ, औ, तर हे बहुवचनामध्ये त्यांचं ॲ होत असतं. त्याच्यानंतर आपण बघितलं की या ठिकाणी जे परसर्गयुक्त शब्द आहेत एकवचनामध्ये तर ते बहुवचनामध्ये कशाप्रकारे रूपांतरित होतात याबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहिली. तर अशा पद्धतीने हे ठिकाणी पहा एकवचन आणि अनेक वचन या दोन जे वचनाचे प्रकार आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि फक्त आपल्याला जे बेसिक आहे की एकवचन शब्द कोणता, अनेकवचन शब्द कोणता, किंवा या ठिकाणी नित्य एकवचन किंवा अनेक शब्द कोणता, अशा प्रकारचे प्रश्न, बेसिक प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर त्याबद्दल थोडीशी आपण या ठिकाणी रिव्हिजन बघूया की घोडा शब्द का बहुवचन शब्द होगा. आता जो घोडा शब्द आहे त्याचा बहुवचन शब्द यापैकी पा कोणता आहे, तर घोडो, घोडे, घोडे, घोडो, तर बहुवचन घोडा शब्दाचं काय आहे पा घोडा. घोडा आता काय या ठिकाणी पा हा पुल्लिंगी शब्द आहे, आकारांत आहे, म्हणून त्याचं पा ए हो असं होणार आहे. तर मग यापैकी पा घोडे हे पा बहुवचन मध्ये होणार आहे. तर लक्षात ठेवा तुम्ही जे वरचे नियम आहेत थोडेसे लिहून ठेवले तर लक्षात ठेवा तुमचं एकवचन आणि बहुवचन कधीही चुकणार नाही. नंतर बघा हिंदी मे वचन के कितने भेद आहे, तर हिंदीमध्ये वचनाचे किती प्रकार आहेत, तर आपण बघितलं की एकवचन आणि अनेकवचन, एकवचन अनेकवचन असे दोन प्रकार या ठिकाणी पा हिंदीमध्ये
येतात ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न पुढचा आहे पहा, नदी शब्द का बहुवचन रूप क्या आहे. पहा नदी शब्द आहे, आता नदी शब्द काय पहा स्त्रीलिंगी आहे लक्षात ठेवायचं आहे, नदी शब्द स्त्रीलिंगी आहे. आता शेवटी ई आहे, इकरांत आहे, आणि मग इकरांताचं काय होतं तर आपण बघितलं पहा काय होतं तर या होतं. मग यापैकी काय येणार आहे पहा नदी या, तर असं होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक बी नदी या. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे पहा, व्याकरण में वचन का सही अर्थ क्या आहे. व्याकरणामध्ये वचनाचा योग्य असा अर्थ काय आहे तर आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की वचनाचा अर्थ काय असतो तर पहा संख्या असतो, म्हणजे नामाची संख्या या ठिकाणी दाखवली जाते ऑप्शन क्रमांक सी संख्या. प्रश्न पुढचा आहे पहा, तुम ओ और मै पिकनिक मनाने जाएंगे यह वाक्य किस वचन में है. आता हे जे वाक्य आहे पहा तुम ओ और मै पिकनिक मनाने जाएंगे, तर हे वाक्य कोणत्या वचनामध्ये येईल तर पहा हे बहुवचनामध्ये येणार आहे ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा आहे पहा, इन शब्दों का प्रयोग सदैव एकवचन में होता है, खालीलपैकी कोणत्या शब्दांचा प्रयोग हा कायम एकवचनामध्येच पहा होत असतो, बहुवचनामध्ये त्या शब्दांचा वापर केला जात नाही. तर यापैकी बघा सत्य, तर सत्य हे आपण एकवचनामध्येच वापरतो तर ते आपण या ठिकाणी बहुवचनामध्ये त्याचा वापर करू शकत नाही. आणि जनता, सत्य आणि जनता हे जे दोन शब्द आहेत यापैकी त्यांचा प्रयोग आपण कायम एक वचनामध्ये पा करत असतो, बाकी केला केले संत्रा संत्रे बेटा बेटे मोठा मोठो अशा प्रकारे ठिकाणी बहुवचन वगैरे होऊ शकतात, परंतु सत्य आणि जनता हे एक वचनामध्येच आपण वापरतो. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे पहा, आक का बहुवचन, तर आक या शब्दाचं बहुवचन यापैकी काय असेल. तर यापैकी बघा की आकचं आखे होतं ऑप्शन क्रमांक बी आकचं आखे, कारण आक काय आहे तर या ठिकाणी अकरांत आहे आणि त्याचं मग ए होतं, ए असं या ठिकाणी पहा होतं, म्हणून ऑप्शन क्रमांक बी आखे. प्रश्न पुढचा आहे पहा, बंदरी का वचन परिवर्तन कीजिए. पहा जो बंदरी शब्द आहे बंदरी, तर त्याच्या ठिकाणी वचन परिवर्तन करायचं पहा स्त्रीलिंगी शब्द आहे पहा आणि इकरांत शब्द आहे, तर मग या ठिकाणी काय होत असतं पहा इया असं होत असतं, म्हणून ऑप्शन क्रमांक सी बंदरिया. लक्षात ठेवा पहा इया असं होत असतं, जे इकरांत शब्द आहेत इकरांत शब्द असतात त्यांचं इया असं होत असतं पहा स्त्रीलिंगी शब्दातून बहुवचन करत असताना, म्हणून ऑप्शन क्रमांक सी बंदरिया. माला का वचन परिवर्तन कीजिए पहा माला, आता माला काय शब्द आहे माला, आता त्याचं या ठिकाणी वचन परिवर्तन करायचं आहे तर काय होणार आहे पहा माला ए, ठीक आहे माला माला ए ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, इनमें कोणता शब्द सदैव एकवचन के रूप में प्रयोग किया जाता आहे, खालीलपैकी कोणता शब्द हा कायम सदैव म्हणजे कायम एकवचनामध्येच त्याचा वापर केला जातो, होश लोक दर्शन जनता. तर यापैकी सदैव एकवचनामध्ये जनता या शब्दाचा पण वापर केला जातो, बहुवचनामध्ये त्याचा वापर केला जात नाही. प्रश्न पुढचा आहे पहा, शिक्षक शब्द का बहुवचन क्या आहे. शिक्षक शब्द आहे त्याचा बहुवचन यापैकी कोणता असेल, शिक्षके शिक्षको शिक्षक शिक्षकगण, तर शिक्षकचा काय असेल पहा शिक्षकगण असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक डी शिक्षकगण. प्रश्न पुढचा आहे पहा, निम्न में से प्राय एक वचन में कोण नाही होता, तर खालीलपैकी एक वचनामध्ये कोणता नसतो तर हे आपल्याला ओळखायचं आहे आणि बाकी एक वचनामध्ये असतील. निम्न में से प्राय एक वचन में कोण नाही होता, तर बघा सोना, सोना हा एक वचनामध्ये आहे, लोहा एक वचनामध्ये असतो कायम, आणि पृथ्वी ही सुद्धा या ठिकाणी एक वचनामध्येच असते, परंतु हस्ताक्षर हे जे आहे ते या ठिकाणी पा कायम बहुवचनामध्ये पण लिहिलं जातं, बहुवचनामध्ये वापरलं जातं. हस्ताक्षर हे बहुवचनामध्ये सोना लोहा आणि पृथ्वी हे एक वचनामध्ये कायम असतात. आणि प्रश्न पहा शेवटचा आहे, निम्न में से प्राय बहुवचन में कोण नाही होता, आता खालीलपैकी बहुवचनामध्ये कोण नसतं, कुणाचा वापर केला जात नाही बहुवचनामध्ये, तर यापैकी प्रजा, प्रजा हे कायम पहा एक वचनामध्ये वापरलं जातं, कायम एक वचनामध्ये वापरलं जातं. बाकी दर्शन असेल तर हे पहा बहुवचनामध्ये वापरलं जातं कायम, प्राण बहुवाचन आणि ओठ या ठिकाणी पहा बहुवाचन, लक्षात ठेवायचं दर्शन प्राण आणि ओठ हे कायम बहुवचनामध्ये वापरले जातात, तर प्रजा हे कायम एक वचनामध्ये वापरलं जातं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन मध्ये असे साधे सोपे प्रश्न विचारले जातील. फक्त लक्षात ठेवायचं जे थोडेसे नियम मी इथे सांगितलेले आहेत तेवढेच फक्त नियम थोडेसे लिहून घ्या आणि त्यांची थोडीशी प्रॅक्टिस करा. आपण अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत टेस्ट सीरीजमध्ये पण टाकलेले आहेत, ज्याचा तुम्हाला फायदा होईल, कारण प्रॅक्टिस या ठिकाणी खूप गरजेची असते. त्यानंतर पण संबोधनयुक्त शब्दांचं आपण एकवचन अनेकवचन बघितलं, त्यानंतर स्त्रीलिंगी पुल्लिंगी शब्दांचं एकवचन अनेक वचन बघितलं, त्यांचे थोडेसे नियम बघितले कशा प्रकारे शब्द परिवर्तन होत असतात, त्या ठिकाणी तुम्हाला वेलांटी
उकार, मात्रा, तर हे जे शब्द आहेत स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी युक्त शब्द त्यांचे नियम थोडेसे वेगळे असतात, ते थोडेसे लक्षात राहिले की तुम्हाला या ठिकाणी शब्दांचे एकवचन आणि अनेकवचन ओळखता येईल आणि ते करता येईल. किंवा नित्य एकवचनामध्ये शब्द कोणते असतात, अनेकवचनामध्ये शब्द कोणते असतात, तर याबद्दलही आपण या ठिकाणी माहिती पाहिली. तर पुढे आपण पुढचा घटक पाहूया.